ध्वनी प्रसारणासाठी कशाची आवश्यकता असते तर माध्यमाची आवश्यकता असते हे आपण पाहणार आहोत. एक लक्षामध्ये घ्या, ध्वनी आपल्या कानापर्यंत कसा पोहोचतो तर ध्वनी प्रसारण होण्यासाठी काय होतं पहा. स्थायू, द्रव, वायू यामधून लहरीच्या रूपाने ध्वनी आपल्या कानापर्यंत पोहोचतो. आता यासाठी आपण एक आकृती पाहणार आहोत. सपाट पृष्ठभागावर काय ठेवले आहे रे, एक काचेची हंडी ठेवली आहे. काचेची हंडी ठेवली आहे, त्याच्या खालच्या बाजूला काय जोडले आहे, खालच्या बाजूला एक निर्वात पंप जोडला आहे. तो कशासाठी जोडला आहे रे, हवा आत बाहेर नेण्यासाठी जोडलेला आहे. आता एक लक्षामध्ये घ्या, काचेच्या हंडीला वरच्या झाकणाद्वारे एक विद्युत घंटी जोडलेली आहे. आता यामध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा विद्युत घंटीची कळ दाबली असता त्यामध्ये काचेच्या हंडीमध्ये हवा आहे की नाही, मग विद्युत घंटीची कळ दाबली असता काय होते पहा, त्यावेळेस विद्युत घंटीचा आवाज आपल्याला येतो. मग आता आवाज येतो की नाही, आता काय करायचंय पहा, निर्वात पंपाच्या द्वारे हवा बाहेर काढायची. तर तुम्हाला काय दिसते पहा, काय दिसते तर त्यामधील हवा बाहेर काढल्यावर विद्युत घंटीची काय होते पहा, आवाज कमी होत जातो आणि त्याचा ध्वनी एकदम आपल्याला काय होतो, हवा बाहेर काढताना क्षीण ऐकायला येतो. मग असे असे का होते, कारण हा ध्वनी प्रसारणासाठी कशाची आवश्यकता असते पहा, माध्यमासाठी असते. मग आपण समजा निर्वात पंपाच्या साह्याने सगळी हवा काढून घेतली तर आपल्याला ध्वनी ऐकू येईल खरे, ऐकू येणार नाही, कारण ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. मग मला सांगा बरं, चंद्रावर गेल्यावर तिथे हवा नाही असं म्हणतात, मग सांगा बरं हवा नाही म्हटल्यावर तिथे संवाद कसे साधतात, ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पहा ह्याचा भ्रमणध्वनीचा वापर करतात. अशा प्रकारे आज आपण ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे अभ्यासले आहे. आता पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.